मग कोण आहे कुरुकुलाचा खरा वंशज? कुणीतरी धैर्यानं सभागृहातल्या शांततेचा भंग केला. मी हातातील थरथरणारा राजदंड सावरीत पितामह भीष्मांच्या स्वरूपातला तो हिमालयाचा उंच कडा बोलू लागला. त्यांचं एक एक वाक्य म्हणजे त्या कड्यावरून कोसळणाऱ्या भीतीदायक प्रपातच होता. ह्या अवस्थेतही आशेचे किरण शोधित उभा असलेला तुमच्या समोरचा भीष्म हा शेवटचा कुरु आहे. कौरव पांडव कुरुकोल उत्पन्न नाहीत, तरीही आज ते आपली मस्तकं कुठल्या कल्पनेने हाड वैऱ्यासाठी एकमेकांशी भिडवित आहेत याचं कारण शोधताना माझं मन विषण्ण होत आहे. म्हणूनच कुरुकुलाचा सत्य वंशवृत्तांत सांगण्यासाठीच माझ्या मनावर अवजड पाषाणांचा भार ठेवून मी आज उभा आहे. लक्ष देऊन ऐका, धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर हे एकमेकांचे बंधू आहेत. त्यांचा पिता एकच आहे, पराशर पुत्र व्यास. माता मात्र वेगवेगळ्या होत्या. धृतराष्ट्राचे या सभागृहातील 100 पुत्र व्यासांचे वंशज आहेत. युवराज दुर्योधनसुद्धा आणि पांडव हे पांडूचे पुत्र नाहीत हे जेवढं सत्य आहे, तेवढंच ते पापाचे पुत्र नाहीत हेही सत्य आहे. महाराणी कुंती आणि माद्री यांना ऋषीवर्य दुर्वासाच्या शक्तिमान देव होती मंत्रापासून झालेले पांडव पापातून झाले आहेत असं कोण म्हणणार आहे. आणि याहीपेक्षा भयानक सत्य आहे ते हे की तुम्ही सर्वजण समजता तसं पांडव पाचच नाहीत. आणखी एक सहावा पांडव जगाला कधीच दिसला नाही, कारण आपल्या जन्मापासून तो दुर्दैवाच्या फेऱ्यात घेरलेल्या मी पाहिला आहे. त्याच्यासाठी माझ्या मनाचे धागे तिळतिळ तुटलेले आहेत. म्हणूनच सर्व निर्वाणीचं मी सांगतो आहे, तुम्हा कुरूंचा शेवटचा कुरू म्हणून की जे राज्य दिग्विजयी पांडवनं वृद्धिंगत केलं आणि या धृतराष्ट्रानं जोपासलं ते कौरव पांडवाने अर्ध विभागून घ्यावं. कौरवांचं नेतृत्व करणाऱ्या आणि कुशल गादीवर म्हणून विख्यात असलेल्या दुर्योधनानं निदान आपल्या गदेच्या गुरुचा आदर्श तरी डोळ्यापुढं सदैव जागता ठेवावा. त्याचा गुरु बलराम आपला बंधू श्रीकृष्ण याचा परामर्श घेतल्याशिवाय काहीच करत नाही. कौरव पांडवांनी बलराम श्रीकृष्णाची नाती डोळसपणे पाहावीत आणि आकाशाचं छत कोसळलं तरी त्याची पायदंडी करून उभा ठाकणार म्हणून ज्या कर्णाचा दुर्योधनानं गौरव केला त्या वीर कर्णानंही या 105 पायदंड्या उभ्या करून त्यावर आपला पाय ठेवण्याचं कर्तृत्व दाखवावं. या सभागृहातल्या कुठल्याही सभासद योद्ध्यानं विसरू नये की राजमाता कुंती पवित्र आहे आणि तिचे पुत्र तेजस्वी महावीर आहेत. थरथरतच पितामह खाली बसले. सभेचं पुढचं काम कसं चाललं यात कुणाचं चित्त नव्हतं. नंतर बोललेल्या महामंत्री विदूर अमात्य महाराज यांचे शब्द ऐकण्याइतकं कुणाचंही मन नीट पण स्वस्थ नव्हतं. नाही म्हणायला आकस्मिकपणे महाराणी गांधारी देवी उभ्या राहिलेल्या पाहून सर्वांना आणखी एक विस्मयाचा धक्का बसला. त्या कसंबसं एकच वाक्य उच्चारू शकल्या, दुर्योधन आता तरी शहाणा हो, पांडवांना वनातून परत आण. डोळे झाकलेलं मुख क्षणभर सभागृहावर फिरवून त्याही आसनस्थ झाल्या. सभा विसर्जित झाली. सभागृह सोडताना माझं मन केवळ एकाच गोष्टीभोवती मंडल घेत होतं. पितामहांनी कथन केलेला तो सहावा पांडव कोण? पांडवांशी समेट अशक्य असा झालाच तर तो अचानक कुठून तरी येऊन आपल्या बंधूंना मदत करील काय? सर्व पांडव मंत्रशक्तीतून निर्माण झाले आहेत, तसा तोही मंत्रापासून निर्माण झालेला असेल काय? किती सामर्थ्यशाली असेल तो? आपण त्याच्याशी लढताना कुठं कमी तर पडणार नाही ना? जन्मापासून तो दुर्दैवी कसा आणि इतर पांडवांना तरी कोण सुदैवी म्हणणार होतं? विचारांच्या आवर्तात माझं मन शुष्क पर्णासारखं करकरत होतं. पांडव आणि कौरव या कोणीच कुलापैकी नाहीत. पितामह भीष्म हे जर शेवटचे कुरु आहेत तर राजसिंहासन कोणाचं हा प्रश्न आता अधिकच गुंतागुंतीचा नव्हता काय? कोण सोडविणार होतं तो प्रश्न? माझ्या मनाच्या पटांगणावर शंकाचे घोडे हवे तसे दौडू लागले. कुणाला आवरावं ते समजत नव्हतं. खाली मान घालून जडपण एक एक पाऊल उचलीत मी सभागृहाबाहेर शुभ्र पाषाणांची पायघडी असलेला चोथरा मागं टाकीत होतो. राजवाड्याभोवतीच्या प्रकाराच्या माथ्यावरून घसरलेली मावळतीची किरणं त्या पायघडीवर पडून विखुरल्यामुळं मी ती आगळ्याच वर्णात झळाळत होती. माझ्या खांद्यावरच्या तलम उतरियाचा एक शेव घरंगळून खाली पडला होता.
पायघडीवरून फरफटत येत होता. उतरियाचा तो जो शेव अंगावरत होता तो मी जाता जाताच मनगटाभोवती करकचून गुंडाळला. काही सुचत नव्हतं. जगात कुणाची तरी दुःख कुणाच्या तरी हृदयात का सलत असतात? काय आहे जग म्हणजे? उतरियाला आकस्मिक हिसका बसला. ते आकाशात तरी सापडलं असावं म्हणून सोडवण्यासाठी मी वळलो. उतरियाचा शेव हाती घट्ट धरून अश्वत्थामा उभा होता. मला पाहताच तो हसला. मला आश्चर्य वाटलं. क्षणापूर्वीच्या सभेचा त्याचा मनावर काहीच परिणाम कसा काय झाला नाही? कसल्या विचारात गढला आहेस एवढा? पुढं होऊन उतरीय माझ्या खांद्याभोवती लपेटीत तो नेहमीच्या जिवाळ्यानं म्हणाला. विचारात कुठं मी काहीतरी उत्तर दिलं तो तेवढ्या उत्तरावर थांबणार नव्हता हे मला माहीत होतं. चल नगराबाहेर दूर भटकून येऊ. तू फारच अस्वस्थ दिसतोय. नको, आता कुठंच जाण्याची इच्छा नाही. तुला सांगाती पाहिजे तर शोनाला घेऊन जा. मला कोणाबरोबरही कुठंच जावंसं वाटत नव्हतं. शोन आणि कर्ण यात महदंतर आहे. मला कर्णासमावेत जायचं आहे. चल, त्यानं माझा हात आपल्या हाती घेत राजवाड्याच्या महाद्वाराकडं उंगली उचलली. निरुपायानं त्याच्या समावेत जावं लागलं मला, कारण माझ्याशिवाय अन्य कोणालाच त्यानं असा आग्रह कधीही केला नसता. त्याच्याबरोबर चालत चालत महाद्वाराचा उंबरठा ओलांडताना न राहून मीच त्याला विचारलं. आज पितामह भीष्माने सांगितला तो सहावा पांडव कोण असावा असं वाटतं तुला? ते कसं सांगता येईल? पांडव सहा आहेत हे सत्य खरोखरच पटणारं नाही, पण पितामहांनी सांगितले त्या अर्थी ते सत्यच असणार. हा सहावा पांडव कोण, त्याच्याशी काय करायचं आहे आपणाला? तो कसा असेल एवढ्यात कयास मात्र कोणालाही करता येईल. त्यानंही महाद्वाराचा उंबरठा ओलांडला. आम्ही पायीच नगराबाहेर चाललो. कसं असेल तो? अश्वत्थामा जीवनाचा सखोल अभ्यासक होता. तो निश्चितच पांडवासारखा नसेल. मग कोणासारखा असेल तो? पांडवांपेक्षा वेगळं असं त्याच्यात काय असेल? सर्वच कदाचित तो पाचही पांडवांपेक्षा सरस असेल. कदाचित तो त्या पाचाहूनही कनिष्ठ असेल. ज्या वातावरणात तो वाढला असेल तेच त्याचं जीवन असेल, कारण संस्कार म्हणजे जीवन. फुलाच्या परागदंडात लपलेल्या कृमीसारखा कृमीसुद्धा त्यास सत्संगतीनं देवमूर्तीवर चढविली जाते. एखाद्या व्यक्तीबद्दल आपलं मत फार अनुकूल असतं, एखाद्याविषयी मात्र आपणाला कधी जिवाळा वाटत नाही, हे असं अकारण का असतं? अश्वत्थामा, मी त्याला विचारलं, कुठल्याही व्यक्तीविषयी आपलं मत अगदी बालपणापासून ठरत असतात. प्रसंगानुरूप कधी कधी त्यात थोडासा बदलही होत असतो, पण बालपणीची अनादराची मतं मात्र पायात खडा खोपल्यानंतर साकळणाऱ्या रक्तासारखी असतात. पुढं याच साकळलेल्या रक्ताचं केळणी तळण टणक गाठीत रूपांतर होतं. बालपणातील अनादराची मतं तारुण्यात आणि भावी आयुष्यात पक्की होत जातात. या टणक गाठीच्या अटळ त्रासामुळं चांगली सशक्त माणसंसुद्धा लंगडत लंगडत चालताना मी पाहिली आहेत अंगराज. म्हणूनच बालपण हा आयुष्याच्या घडणीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा काल मानला जातो. म्हणजे नवजात अर्भकाचं मन अगदी एखाद्या सुवर्ण तपकासारखं निर्मल असतं. त्याला जगाची मानवी गुंतागुंतीची काहीच जाणीव नसते, पण भोवतीच्या परिस्थितीनं त्याला आपल्या अमंगळ हस्तांचा एकदा का स्पर्श केला की त्या हस्ताचे ठसे त्या तपकावरही स्पष्ट उमटायला लागतात. असंच तुला म्हणायचं आहे काय? नुसते ठसेच उमटत नाहीत राधेया, तर सुवर्णाच्या तेजोमय पार्श्वभूमीवर तेही सूर्यप्रकाशात स्पष्ट तळपायला लागतात. गुणांबरोबरच नकळत दोषही व्यक्त व्हायला लागतात, कारण नवजात अर्भकाचं मन हे एखाद्या नुकत्याच धुऊन झटकून साफ केलेल्या आणि सुकत टाकलेल्या वस्त्रासारखं असतं. कुठं नावाला सुद्धा एकही सुरकुती नसते त्यावर, पण तेच प्रौढाचं मन म्हणजे मात्र नुकत्याच सुकलेल्या आणि सुरकुत्यांनी भरलेल्या वस्त्रासारखं असतं. त्याच्यातील श्रद्धेचं मंगल्याचं पाणी बाष्प होऊन उडून गेलेलं असतं. दाटलेले असतात ते केवळ अनेक गुंतागुंतीचे शुष्क धागे. किती धागे किती सुरकुत्या, त्याला अंतच नाही. द्वेष तिरस्कार स्वार्थ असूया हव्यास दंभ ढोंग क्रौर्य क्रोध किंकर्तव्यता अज्ञान अहंभाव आसक्ती स्तुती आत्मस्तुती कारुण्य वात्सल्य भक्ती सार्थकता ममता प्रेम काम अगतिकता उद्वेग आत्मपिंडन मत्सर मोह असायता नैराश्य आणि वैफल्य
किती किती अगणित सुरकुत्या ह्या व्यक्ती व्यक्तीच्या जीवनासा जीवन जीवन वनवासाला घेरून राहिलेल्या, कधी कधी अश्वत्थामा इतकं दिपवणारं बोलतो असे की त्याचं बोलत असे की त्याचं ते बोलणं सारखं ऐकतच राहावं असं मला वाटे. मग यातून मार्ग काढण्यासाठी काहीच का उपाय नाही? ह्या सुरकुत्या म्हणजे जीवन की काय या प्रश्नावर तो जे जे बोलेल ते मी अमृतात उन्हावून निथळून निघणारं असंच असणार होतं.